केंद्र सरकारने खासगीकरण मान्य केलेले नाही, महावितरणला होत असलेल्या नुकसानाबाबत काय मार्ग काढला पाहिजे याची मतं मागवली होती. कर्मचाऱ्यांचे हित, कंत्राटी कामगारांचे हित जोपासण्याचा हा प्रयत्न आहे. उलट महाविकास आघाडी सरकारचा महावितरणचे खासगीकरण करण्याचा खाट होता. त्यांना 16 खासगी कंपन्यांना हे काम द्यायचे होते, पण हा मुद्दा अंगाशी आल्याने केंद्र सरकारचा बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे. केंद्र सरकारने ड्राफ्ट पाठवलेला आहे. कोणतंही प्रायव्हेटायझेशन केंद्र सरकारने अजून मान्य केलं नाही आहे आणि करणारही नाही आहे. केवळ सजेशन मागितलं की काय केलं पाहिजे. डिस्कॉमची परिस्थिती, वीज कंपनीची स्थिती, सर्व वीज कंपन्या राज्यातल्या देशातल्या कंपन्या एक होऊन काय त्या ठिकाणी चांगला मार्ग काढला पाहिजे, कर्मचाऱ्याचं हित कसं जोपासलं पाहिजे, कंत्राटी कामगाराचं हित कसं जोपासलं पाहिजे, त्यांना नियमाप्रमाणे वेतन मिळतं की नाही, खऱ्या अर्थाने कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि लोकांना वीज 24 तास मिळणे, शाश्वत वीज मिळणे आणि शेतकऱ्यांनासुद्धा पूर्ण वेळ वीज मिळणे याकरता अनेक गोष्टी आहेत आणि त्याकरता एक ड्राफ्ट पाठवलेला आहे. कुठलाही केंद्र सरकारने प्रायव्हेटायझिंग केलं नाही आहे, खाजगीकरण केलं नाही आहे. उलट या सरकारने घाट घातला होता, 16 शहरांचा सर्वे केला होता आणि त्या 16 शहरांना परमनंट लायसन्सही देण्याचा विचार या सरकारचा होता. हा जी स्मेल आहे तो ऊर्जा मंत्रालयातून आला होता, म्हणून कर्मचारी युनियननी त्या ठिकाणी संप केला होता. मागच्या 2.5 वर्षात कर्मचारी युनियनच्या बदलीची पॉलिसी जी केली ती त्यांना विचारलं नाही आणि म्हणून अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत ज्यामुळं लोकांचा रोष होता. कोणतंही खाजगीकरणाचं धोरण केंद्र सरकारने केलं नाही, केवळ एक ड्राफ्ट पाठवला की डिस्कॉम कसं मजबूत होईल, वीज कंपन्या कशा मजबूत होतील, त्यावर सजेशन द्यायचे आहे. ऊर्जामंत्री कुठेतरी दिशाभूल करतात असं म्हणायचं. स्वतः राज्य सरकारला 16 शहरं हे या ठिकाणी लायसन्सही द्यायचे होते, प्रायव्हेटला द्यायचे होते, त्याच्या अंगाशी आल्यामुळं केंद्र सरकारचं नाव घेऊन केंद्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.